नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। चला तर पाहूया एक वेगळं कोड आणि एक वेगळी पझल्स। तर सर्व मित्रांचं इजिनियस समूहामध्ये मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोडे क्रमांक 82, मॅथ पझल्स 82। त्यापूर्वी आपण पाहूया कालचं कोड आणि कालच्या कोड्याचं उत्तर, कोडे क्रमांक 81 चे। पाहूया कोडे क्रमांक 81 चं उत्तर। कोडे क्रमांक 81 मध्ये आपल्याला हे 6 बिंदू जोडायचे आहेत। हे 6 बिंदू जोडता येतात कसे ते पाहूया मित्रांनो सुरुवातीला। तर आपण सरळ रेषा ओढतोय, अशी ही सरळ रेषा ओढत 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 पुढे घ्या अशी वाढवा इथपर्यंत। त्यानंतर इथून ही रेषा अशी तिरकस घेऊया, ही दुसरी रेषा होती आपली। पुन्हा ही एक सरळ रेषा तिसरी, आणि त्यानंतर ही सरळ रेषा चौथी। अशा पद्धतीनं आपण अगदी 4 रेषा ओढलेल्या आहेत आणि सर्व 9 बिंदू जोडून घेतलेली आहेत। यानंतर पाहूया मित्रांनो दुसरं एक कोड असं होतं की 1 ते 9 अंक वापरून या चौकटीमध्ये अंक असे भरायचे आहेत की सर्व उभी आडवी तिरकस बेरीज 15 यावी। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवण्यासाठी सेंटरला आपण 5 लिहिणार आहोत। सेंटरला 5 लिहिल्यानंतर हे लक्षात कसं ठेवायचं पहा। आता आपल्याला बेरीज समान आणायची आहे, म्हणजे याची बेरीज 15 येत असते, तर ही 15 कशी येणार? तर या ठिकाणी समजा तुम्ही 4 लिहिलात, तर या ठिकाणी 6 लिहून घेऊया। ही बेरीज झाली 15। त्यानंतर जोडी लावत असताना आता इथं 5 आहे, म्हणजे 10 बेरीज येण्यासाठी 2 8 आपण घेऊया। या ठिकाणी 2 घेतलं तर या ठिकाणी 8 येईल। आता मित्रांनो एक लक्षात येईल तुमच्या, 2 आणि 4 6, म्हणजे या ठिकाणी जर 9 घेतलं तर ही बेरीज पण समान म्हणजे 15 येईल। त्याचबरोबर 9 आणि 5 14, मग या ठिकाणी 1 घेऊया, ही पण बेरीज 15 येईल। 2 आणि 6 8, म्हणजे या ठिकाणी 7 घेऊया, ही पण बेरीज 15 येईल। त्यानंतर 7 आणि 5 12 आणि 3 15। तर पहा मित्रांनो या ठिकाणी 2 7 आणि 6 बेरीज येते 15, 9 5 1 बेरीज येते 15, 3 4 8 बेरीज येते 15, 4 9 2 बेरीज येते 15, 3 5 7 बेरीज येते 15, 8 1 6 बेरीज येते 15, 4 5 6 अशी पण बेरीज 15 येते मित्रांनो। म्हणजे थोडक्यात पुन्हा 2 5 8 बेरीज येते 15। म्हणजे अशा कोणत्याही म्हणजे उभी आडवी तिरकस बेरीज केली तर बेरीज ही 15 येते। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। आजचं कोड आपण लवकरच पाठवत आहोत मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। चला तर पाहूया कोडे क्रमांक 82। आजचं कोड इत्ता पहिलीपासून एमपीएससी पर्यंत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एकच कोड देत आहोत। या ठिकाणी मित्रांनो एकूण 8 चौरस चौकोन दिसत आहेत, 1 2 3 4 5 6 7 8। तर ह्या 8 रकान्यामध्ये 8 चौकोनामध्ये आपल्याला 1 ते 8 अंक असे भरायचे आहेत की क्रमानं येणारा कोणताही अंक शेजारच्या चौकोनात येऊ नये। म्हणजे मित्रांनो जर समजा तुम्ही या ठिकाणी कुठंतरी समजा 2 लिहिलं तर 2 जवळ 1 आणि 3 अंक यायला नको आहे। समजा 5 लिहिलं असेल तर 5 जवळ 4 आणि 6 अंक यायला नको आहे। म्हणजे थोडक्यात 1 ते 8 अंक आपल्याला भरायचे आहेत फक्त, परंतु क्रमानं येणारा पाठीमागचा किंवा पुढचा अंक हा शेजारच्या कप्प्यात येऊ नये। शेजारचा कप्पा म्हणजे मित्रांनो पुढचा असेल, मागचा, बाजूचा, वरचा, खालचा, असं कुठंच त्याच्या शेजारी कोणत्याही कप्प्यामध्ये क्रमानं येणारा अंक यायला नको आहे मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। काय मग मित्रांनो, आवडलं कोड? अशी विविध कोडी व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या ट्रिक्स आपणास हवे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, आणि कोणताही प्रश्न पुढील नंबरवर मला विचारू शकता।